औरंगाबाद शहराची कचरा समस्या 2 महिन्याच्या वर झालं तरी सुटू शकलेली नाही आहे. त्यामुळं कचऱ्याचं साम्राज्य जे आहे शहरात सगळीकडे आहे. मी तुम्हाला अत्यंत धक्कादायक प्रकार दाखवणार आहे. तुम्हाला औरंगाबाद महानगरपालिकेच्या कल्पकतेची जी बुद्धी आहे कल्पकतेची त्याची कीव येईल एकंदरीतच. हा एक ऐतिहासिक हॉल आहे, बॅडमिंटन हॉल आहे. या ठिकाणी एकेकाळी बॅडमिंटन खेळलं जायचं आणि खास करून महानगरपालिका ऑफिसर्स असोसिएशनचा हा बॅडमिंटन हॉल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा पडिक आहे. तर या पडिक हॉलचा जो आहे वापर महानगरपालिकेने कशा पद्धतीने केलेला आहे हे तुम्ही बघितलं तर निश्चितच तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण औरंगाबाद शहरामध्ये कचऱ्याची समस्या आहे आणि तो कचरा लपवण्यासाठी चक्क महानगरपालिकेने या बॅडमिंटन हॉलमध्येच कचरा टाकलेला आहे. आपल्याला माहीत आहे औरंगाबाद खंडपीठ असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यांनी सक्त महानगरपालिकेला सूचना दिल्या होत्या की रस्त्यावर कचरा दिसू नये. तर तो कचरा रस्त्यावर दिसू नये यासाठी महानगरपालिकेने चक्क हा कचरा जो आहे या ऐतिहासिक बॅडमिंटन हॉलमध्ये आणून टाकलेला आहे. महानगरपालिकेला एवढी जरी कल्पना नसेल तर अत्यंत आश्चर्य आहे की कचऱ्याचं विघटन होण्यासाठी कचऱ्याला ऑक्सिजनची फार मोठी आवश्यकता असते आणि या हॉलमध्ये हा कचरा टाकून महानगरपालिकेने काय साधलं हा एक मोठा प्रश्न आहे. एकंदरीतच हा अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने कचरा साठवण्याचा प्रकार आहे, कचरा जो एकत्रित करण्याचा प्रकार आहे. हा हॉल कुठे आहे तुम्हाला सांगितलं तर आणखी आश्चर्य वाटेल. या मी बाहेर तुम्हाला सांगतो. हा हॉल आहे, ही समोरची जी इमारत आहे हा टाउन हॉल कला दालन आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, सांस्कृतिक ठेवा या ठिकाणी आणि त्याच्याच बाजूला जो आहे अशा पद्धतीनं कचरा साठवून ठेवण्यात आलेला आहे. आणि प्रशासकीय इमारत अगदी याला खेटून आहे. इथं कॅमेरामन जर खाली आला तर त्याला दाखवता येईल. या ठिकाणी औरंगाबाद महानगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. त्याच्या 50 मीटरवरच हा कचरा अशा पद्धतीनं जो आहे हॉलमध्ये साठवून ठेवलेला आहे. आणि या प्रशासकीय इमारतीच्या समोरच महानगरपालिकेची मुख्य इमारत आहे. एकंदरीतच काय तर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारत आहे, त्याच्या बाजूला महानगरपालिका आहे, इथं कला दालन आहे आणि त्याच्या अगदी 10 ते 15 मीटरवर अशा पद्धतीनं कचरा साठवून ठेवलेला आहे, तोही हॉलमध्ये. महानगरपालिका अशा पद्धतीनं कचरा साठवू शकते याचा विचार कोणी केला असेल का? मात्र औरंगाबाद महानगरपालिकेने ते साधलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्ट असेल, औरंगाबाद हायकोर्ट असेल, यांनी सक्त ताकीद दिलेली आहे की हा कचरा जेणेकरून नागरिकांच्या जीवितला धोका होईल, आरोग्याला धोका होईल. काय म्हणावं औरंगाबाद महानगरपालिकेला, 2 महिने झालं तरी त्यांनी कचरा समस्या सोडवता आलेला आहे आणि तो लपून ठेवण्यासाठी अशा पद्धतीचा हॉलचा जर वापर होत असेल तर येणाऱ्या काळात महानगरपालिका औरंगाबादची कचरा समस्या कसा सोडवेल हा एक मोठा प्रश्न आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.